जो पाऊस पडतो तो ह्याच्यामधून फनेल सारखा आहे इथे, यातून या आतमधला जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये जात असतो. या कंटेनरमध्ये पाऊस जमा होतो. हा जमा झालेला ह्याच्यातला पाऊस जो असतो तो आम्ही, हे मेजरिंग सिलेंडर आहे, हे मेजरिंग सिलेंडर आहे, या मेजरिंग सिलेंडरमध्ये हा पाऊस आम्ही याच्यामधनं मोजत असतो. अशा पद्धतीने इथे काय पाऊस आला, किती पाऊस आला, ते याच्यामध्ये आपल्याला कळतं, है ना. आता 0.1 मिलीमीटर तो पाऊस याच्यामध्ये आहे. पाऊस याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक दर 3 तासानंतरचं जे आमचं ऑब्झर्वेशन आहे, त्या ऑब्झर्वेशनच्या वेळेस आम्ही येऊन ते बघत असतो. साधारणतः कधी झालेला आहे पाऊस हा? आता आमचं 2:30 ऑब्झर्वेशन होऊन गेलं ना, तर 2:30 नंतर 3:10 दरम्यान एक स्पेल आलेला आहे पावसाचा 0.1 पर्यंत. हे पैसे दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला. हे जे आहे हे SRRG, जसं मी ते दोन्ही तुम्हाला ॲटोमॅटिक इन्स्ट्रुमेंट दाखवले ना, तसं हे पण SRRG सेल्फ रेकॉर्डिंग रेंगेज, याच्यामध्ये आपल्याला पाऊस मोजला जातो. आता याच्यामध्ये 10 मिलीमीटरपर्यंतच्या या खुणा आहेत आणि 8 ते 8 या तासांच्या खुणा आहेत. आता याच्यामध्ये काय होतं, याच्यातून पाऊस ही बघा घेतला पण फनेलसारखा आहे, है ना. हा पाऊस याच्यामधून जातो या चेंबरमध्ये, आतमध्ये हे जे चेंबर आहे ना त्याच्यामध्ये पाऊस जातो. आणि हा पाऊस याच्यामध्ये कसं आहे, 10 मिलीमीटरपर्यंतच पाऊस राहू शकतो, त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे. मग 10 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस एक जमा झाला की तो इथे ड्रेन आहे, त्या ड्रेनमधनं पाणी ते निघून जातं पावसाचं. आणि हा फ्लोट आहे, त्या फ्लोटला हा पेन जोडलेला आहे आणि तो फ्लोट परत खालती जातो. आणि जसं जसं परत त्याच्यामध्ये पावसाचं पाणी वाढत जाईल तसं तसं तो फ्लोट वरती वरती, या साईडने तुम्हाला जास्त चांगलं दिसेल. हा जो फ्लोट आहे हा फ्लोट आहे पूर्ण, आणि त्या फ्लोटला हा पेन जोडलेला आहे. हां, जसं जसं पावसाचं पाणी याच्यात वाढत जाणार तसं तसं हा फ्लोट वरती चढणार, त्यामुळे हा पेन पण वरती चढत जाणार. 10 मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला की इथे हा ड्रेन आहे, हे बघा याच्यामध्ये हे दिसतंय ना, इथून पाणी 10 मिलीमीटर झाल्यानंतर ते बाहेर निघून जाणार, हा फ्लोट परत खालती येणार, आणि परत पाऊस पडत असेल तर परत तो वरती वरती सरकत जाणार. आता पाऊस स्टॉप आहे त्यामुळे आपल्याला स्ट्रेट लाईन दिसते. फक्त बघा साधारणतः 3:05 ते 3:10 काय एक स्पेल आलेला आहे पावसाची 0.1 मिलीमीटर, तेवढा आपल्याला तो पेन वर चढलेला दिसतोय त्याच्यामध्ये.